शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सचिन आहिर सध्या आपल्या सोबत आहेत. सर, ठाण्यामध्ये राजकारण खरं तर आनंद दिघे यांच्या नावाने चालतं, अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशी टीका केली आहे की आनंद दिघे हे राज ठाकरे यांची बाजू घ्यायचे, म्हणून उद्धव ठाकरे यांनी दिघेंना सुद्धा खूप त्रास दिला. खरं तर वेळ ही चुकीची आहे, कारण एका बाजूला ज्यावेळी भुजबळांबद्दल आरोप होतो त्यावेळी ते सांगतात ते इतिहास आहे. मग हा आता हा इतिहास नाही आहे का? आणि मग जर त्यांना असं जाणवत असेल किंवा असं वाटत असेल, मग त्याच नेतृत्वाखाली एवढी वर्ष त्यांनी काम केलेली आहे. त्यांच्या हस्तेत ए बी फॉर्म, उद्धवजींच्या हस्तेत ए बी फॉर्म घेतलं, नगरसेवक पद मिळालं, आमदार मिळालं, मंत्रिमंडळामध्ये ते त्यांच्याबरोबर काम करत होते. तर मला असं वाटतं की कुठेतरी अशा काही वाद जे नाही आहेत ते उकडून काढून परत भावनात्मक काहीतरी असे मुद्दे तयार करण्याचा हा केवळवाणीचा प्रयत्न आहे. मला असं वाटत नाही की याच्यात फार काही महत्त्व देण्याची गरज आहे किंवा त्याची ती चर्चा करण्याची गरज आहे. सर, आता इंडिया आघाडी म्हणून तुम्ही मैदानामध्ये उतरलात आणि पूर्ण अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. तिने तुम्ही ही निवडणूक लढत आहात, अशात एकनाथ शिंदे यांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे की फक्त उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचाच विश्वासघात केला नाही तर शरद पवार यांचा सुद्धा विश्वासघात केला आहे. पवारांसोबत राहून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मला आश्चर्य वाटते की त्यांनी असं वक्तव्य करावं. त्याला कारण असं आहे की NCP मधले जेवढे आता मोठे नेते आहेत हे त्यांच्या संपर्कात आहेत, BJP चे पण संपर्कात आहेत हेही त्यांना माहीत आहे. मग हा प्रश्न त्यांनी त्यांनाही विचारला पाहिजे होता का, ते त्या म्हणजे मग BJPच तुम्हाला डबल क्रॉस करते आहे का? कारण तुम्ही बघितलं असेल की ज्यावेळी आम्ही सत्ता पायउतार झालो उद्धवजींनी स्वतः राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितलं की आमची वारंवार चर्चा चालू होती वरिष्ठांबरोबर, हे होते त्यावेळी त्यांचा वेगळा विचार होता, अशा या सर्व गोष्टी आहेत. ह्याच्या अगोदर पण त्यांनी सांगितलं की आम्ही शिवसेनेला सोडू शकत नाही म्हणून आम्ही तुमच्याबरोबर येणार नाही, असं NCPच्या लोकांनी दावे केलेले आहेत. तर मला वाटते ही विसंगती त्यांच्या बोलण्यावरून दिसते. आणि असं जर काही केलेलं आहे किंवा असं वाटत असेल त्यांना किंवा त्यांना त्यांच्या म्हणण्यानुसार जर असं होत असेल त्यांनी सिद्ध करावं. आता देशाचेच पंतप्रधान सांगतायत की मेरी बातचीत होती थी, बहिणी से बात होती थी, वो जब बीमार थे तब मैं किया, उन्होंने मुझे पूछकर ही किया. म्हणजे तुम्ही एका बाजूला आमचं ऑपरेशन चाललं आहे, दुसऱ्या बाजूला लोटस ऑपरेशन चाललेलं आहे, हे लोकांना कसं पटेल? बाळासाहेबांना सत्तेचं पद नको होतं, म्हणून जर ते असते तर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद दिलं देऊ म्हणजे देऊ शकत नव्हते किंवा त्यांना. आताही तसं तुम्हाला मी स्पष्ट सांगू इच्छितो आणि मी त्या गोष्टीला स्वतः साक्षीदार आहे की ज्यावेळी हा ठराव झाला आणि ज्यावेळी एकमत होत नव्हता, काही नावं पुढे आली होती, स्वतः पवारसाहेबांनी त्यांचा हात वरती करून सांगितलं की उद्धव बाळासाहेब ठाकरे ते तयार नव्हते. आणि आम्हाला कधी आधी एकदा कधी येऊन आम्हाला खाजगी सांगितलं, अरे मी गेलो होतो लग्न लावायला आणि ह्यांनी मलाच मांडवात बसवलं की काय. तर ही त्यावेळीची परिस्थिती जी झाली आणि त्यावेळी ज्यावेळी एक निर्णय नेता घेतो आणि त्या परिस्थितीनुसार आपल्याला काही गोष्टी आपल्याला त्याच्यातून मार्ग काढून करायचं आहे तर केलं, नाहीतर याच्या एकनाथ शिंदेना त्याच्यात त्यांना विरोधी पक्षनेते पद दिलं. मंत्रिमंडळामध्ये कधीही असं झालं नाही की नगरविकास खातं हे मुख्यमंत्र्यांकडून वेगळं दिलं, ते त्यांना देण्याचं काम केलं. म्हणजे त्यांना महत्त्व होताच ना, महत्त्व दिलं गेलंच ना, असं जर त्यांच्या मनात असता तर त्यांनी त्यावीच बाजूला ठेवलं असतं. त्यांनी सांगितलं की तुमचा नंतर विचार करू किंवा त्यांना मंत्रिमंडळामध्ये घेण्याचा विचार पण केला नसता, अशाही गोष्टी झाल्या असत्या, पण त्यांनी केलं नाही ना. हे ज्या काही गोष्टी जे सांगतायत त्याला काय अर्थ नाही. सर, आज खरं तर प्रचार थांबणार आहे, अशात आपण बघतोय की काल पैसे वाटताना तुमच्या शिवसैनिकांनीच धाड टाकली, तर जर एकीकडे पैसा अशा प्रकारे वापर होत असेल तर मग तुम्ही याला कशा पद्धतीने उत्तर देणार? शिवसैनिकांनी धाड टाकली नाही, शिवसेनेने ऑफिशियली पत्रकारांनी तक्रार एक केली, इकडचे जे लोकल पत्रकार आहे त्यांनी ऑफिशियली मेल केलं आणि हे लक्षात आलं आणि ज्यावेळी हे माहीत पडलं की धाड टाकली जाते आणि टाकली गेली आहे म्हणजे हे प्रयोग होत आहेत, त्यावेळी ते त्यांनी जाऊन तिकडे हे केलं की बघ आम्हालाही विटनेस म्हणून तुम्ही घ्या. पोलिसांनी सांगितलं नाही हे तुमचं काम नाही आम्ही करू, म्हणजे बघ तक्रारदार आम्ही तक्रार करतो आहे. म्हणजे फ्लाईंग स्क्वॅड जो त्यांचा होता तर फ्लाईंग स्क्वॅड तिकडे आला, पोलीस होते त्यावेळी, त्यांना न करता पत्रकारांचे व्हिडिओ डिलीट केले गेले आणि मग त्यांना तुम्ही मग शासकीय कामामध्ये अडताला, चला बाजूला हवा म्हणून घेऊन आणि त्यांना करून आणि त्यांच्यावरती त्यांनाच अटक करण्याचं काम केलं गेलं. म्हणजे नेमकं काय चाललं हेच समजलं तयार. शेवटचा प्रश्न, काल इंडिया आघाडीची सभा झाली,
तर दुसरीकडे एनडीएची सुद्धा एक सभा पार पडली. काय वाटतं मुंबईतल्या किती जागांवरती तुमचा दावा असेल आणि किती उमेदवार तुमचे निवडून येतील? मुंबईतला मतदार हा खूप जागृत मतदार आहे. मला आठवते 2004 साली मी स्वतः लोकसभेचा एक उमेदवार होतो. 5 च्या 5 काँग्रेसची जागा त्यावेळी दिली होती. त्यावेळी पण वातावरण देशामध्ये एक वेगळ्या पद्धतीने होतं. लोक फार दूरदृष्टिकोनातून विचार करतात. मी जे स्विंग पाहतोय, जे मुंबईवरती अन्याय झालं, जे महाराष्ट्रामध्ये जे सातत्याने अन्याय केले झाले, आणि मुंबईतली मूळ जी शिवसेना जी पार्टी जी तळ्यागळ्यातल्या लोकांवर राहिले, सुखादुःखामध्ये त्यांना राहिले, त्यांनाच तुम्ही संपवायला निघाल्यावरती मुंबईकर मताच्या स्वरूपाने ते सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणजे वेव दिसते त्यात आम्हाला आत्मविश्वास आहे की 6 च्या 6 लोकसभा आम्ही हे निवडून येऊ शकतो. अर्थात आम्ही कॉन्फिडन्स आहोत, ओव्हर कॉन्फिडन्स नाही, म्हणून आम्ही लढतोय. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन रवीसह मी सीमा आडे, झी 24 तास, मुंबई.